तर बारामती लोकसभा मतदारसंघ, इंडिया अलायन्स, आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं. आणि यावेळेस जो विश्वास सगळ्याच सहकाऱ्यांनी मित्रपक्षांनी जो माझ्यावर टाकलाय, त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थात. आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. वाढलेल्या जबाबदारी सोबत आव्हानही वाढलंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण यावेळी तुमच्या घराला मला वाटतं माझ्यासाठी, मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही आहे. माझी लढाई वैचारिक आहे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे. आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय त्याचा मी फारसा विचार करत नाही, कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे. आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या 18 वर्षाची पार्लमेंटमध्ये काढून बघा, मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच नाही आहे. त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषणं आणि त्यांच्यासाठीच लढले. मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचे. त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला, या राज्याची अभिमान असणाऱ्या आणि देशामध्ये या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्रणे दुर्दैव आहे हे सातत्याने बोलतात एक, पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट बाहेर शरद पवार बारामतीमध्ये अडकले राज्याच्या दौऱ्यावर. साहेबांच्या जे दौरे बारामती किंवा भेटी गाठी चालल्यात, सभा घेतात, मेळावे घेतात, यातून असं दौरा बघा ना त्यात चालले खूप आहे डेटा डेटा बाय एव्हिडन्स. तुम्हाला पण ही टेप ऐकून गंडल नाही आला. वास्तव काय, आरोप करायचे पळून जायचं, आरोप करायचे पळून जायचं. शेवटी आज कोण कुठे उभं आहे याला जास्त रेलेवंट राहत ना. आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात. माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे, त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की गेले 10 दशक पवार साहेबांवर टीका केली ती हेडलाईन होते, याचा अर्थ की तेच नाणं 6 दशक टिकतंय ना महाराष्ट्रामध्ये. आणि शेवटी बघा, शेवटी आंब्याच्या झाडाला बारामतीमध्ये काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, फक्त आमचं बटन कसा कसा दाबा. त्यावरून माझे एकच या सगळ्याला उत्तर आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. दादा असं म्हटलं की 10 वर्ष झाले निधी कोणत्याही प्रकारचा बारामती मध्ये आणला नाही, त्यामुळे आता आमच्या विचारांचा जो खासदार कॅन्डिडेट निवडून कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा. मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतील. बोलताना असे म्हणाल्या परवा की आता जे काही संबंध आमच्यामध्ये बिघडलेले आहेत ते निवडणुकीनंतर सुधारून
एकतर माझे कुणाचीच कधीच नाती बिघडत नाही, म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्त वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नव्हते. पवारसाहेबांची धरून दादा मला असं वाटतं याच्यावर खूप चर्चा झाली आहे. पवारसाहेब स्वतः म्हणजे की त्यांना मी स्पोर्ट केला. दुष्काळावर प्रश्न विचारायला. माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही. माझं आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे, सन्मानाने जगली आहे माझी आई. त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील, सुमती काकी असतील, भारती काकी असतील, आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील, माझी स्वतःची आई असेल, आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींकडे कुठल्याही आमच्या घरातली सासू मी कधीच राजकारणात आली नाही. त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेलं आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता, तो त्यांचा निर्णय होता. बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जात आहे. तुम्ही पण म्हणता, सुनेत्रा पवार पण म्हणता त्यांनी बारामती इंटरेस्ट केला. मुद्दा हा की आता बारामती शहरापुरता हा विषय नाहीये कारण बारामती लोकसभेसाठी तुम्ही दोघी निघणार. अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल, बाजूला इंदापूर असेल, अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास 30 ते 32 गावं जिथे आता पाण्याचे वाण आहे. मग 15 वर्ष खासदार तुम्ही राहिलेला आहात, त्या आता निवडणुकीत उतरल्यात, त्या विजन देत आहेत, पण असं असताना सुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती आहे. इरिगेशनचे प्रोजेक्ट जे वेळेत मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टी 35 वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे, 18 वर्ष पालकमंत्री कोण राहिलेले, सगळ्यांची जबाबदारी असते ना. 18 वर्ष पालकमंत्री, 35 वर्ष आमदार, असे अनेक लोक राहिलेले आहेत ना. आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना, टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो. चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवारसाहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी आनंद ऐकलेलं आहे. आई समान ज्या बहिणी आहेत आज त्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत, पहिल्यांदाच ते आज बनणार आहेत, काय नेमकं आपल्याकडून त्यांना शुभेच्छा? नाही, माझं म्हणणं आहे जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार ती लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो, त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देतो प्रत्येकाला. आज आप नामांकन दाखिल करने जा रहे, 3 बार यहाँ की जनता ने आपको मौका दिया, आपको लग रहा है 4थी बार भी जनता आपका साथ देगी? हाँ, मेरा काम देखे, मेरा मेरिट देखे, बारामती की माई बाप जनता जरूर मेरे साथ खड़ी रहेगी, ऐसा मेरा विश्वास. दादा ने लेकिन एक अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत पढ़ने दूंगा आप, लेकिन उसके बदले मुझे ठकाठक वोट दिए, लगातार वोट दिए, बटन दबाते रहिए. एक तरह से प्रलोभन दिया गया है फंड का मतदाताओं को. क्या एनसीपी आपकी पार्टी शिकायत करेगी इसके खिलाफ? आप ही के चैनल से मैं बहुत सारा कल आ चुका है और उससे बोलने की क्या जरूरत मुझे नहीं लगती, क्योंकि अभी इस निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की. पानी में बहुत सारी जगह है, किसान है, पीने का पानी है, इसमें बहुत सारी दिक्कतें हो गई है. तो मेरे ख्याल से प्रशासन ने आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज्यादा ध्यान देने की जरूरत है. महायुति के तमाम बड़े नेता यहाँ पहुंचे हुए नामांकन में, उनकी तरफ से आपको लग रहा है कि आपके खिलाफ दावेदारी खिलाफ वो तमाम लोग खड़े हो गए? लेकिन मेरे खिलाफ तो देश के सारे ही खड़े हुए, वही तो कह रहे हैं पूरा देश के जो विरोधी है वो सारे मेरे खिलाफ एक हो ही चुके. फडणवीस कह रहे हैं कि मुझे पता नहीं कि कॉन्स्टिट्यूशन की गलती है, महाविकास आघाड़ी के टाइम आप तय कर लीजिए. ये चंद्रकांत पाटिल कह रहे हैं वो आप फडणवीस कौन कह रहा है? फडणवीस जी कह रहे कॉन्स्टिट्यूशन की पता नहीं है कौन सी कॉन्स्टिट्यूशन. भैया मैं तो पहली बात सुन रही हूँ. एक बात है, महिलाओं के बारे में आप क्या कह रहे हैं? कल मेडिकल काउंसिल का प्रोग्राम था इंदापुर में, वहाँ पे पार्षद के दौरान जो सेक्स रेशो कम हो रहा है, मेल टू फीमेल रेशो वो कम हो रहा है, तो ऐसा ना बस कहा जाए कि महिलाओं को द्रौपदी होना पड़ेगा, किस तरह से देख लीजिए आपत्ति जनक है. रामकृष्ण हरी मध्वाधिकारी, मैं देखूं, मैंने तो स्त्री भ्रूण हत्या के खिलाफ सबसे बड़ा आंदोलन मैंने ही छेड़ा था, क्योंकि स्त्री भ्रूण हत्या राज्य में बढ़ रही थी. उससे पहले मैंने एक बड़ी पद यात्रा की और हर बेटी इस देश में जो पैदा होती है उसके खिलाफ जो हो रहा है देश में वो कहीं रुकना चाहिए,
इसके लिए मैंने 15 या 18 साल पहले मैंने एक बड़ी पदयात्रा की श्री भ्रूण हत्या के लिए। हेच तर मी म्हणते, मी सातत्याने सगळ्यांना हाच प्रश्न विचारते की दुष्काळाची जी परिस्थिती या राज्यात आहे किंवा जो क्राईम या राज्यात वाढतोय, आणि क्राईमचा डेटा माझा नाही आहे, हा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकारचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे, त्यामुळे ही चिंताजनक परिस्थिती आहे। आणि दुष्काळाच्या परिस्थितीबद्दल मी डिसेंबर पासून सगळा माझे प्रत्येक माझी प्रेस कॉन्फरन्स काढून बघा, मी दुष्काळाबद्दल बोलत आले।